नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर, आपली जी आरटीओची जी एक्झाम होणार आहे 2020 मध्ये, याच्या पूर्व परीक्षेची आपण आता तयारी सुरू करत आहोत. तर नवीन वर्ष आहे, तर नवीन वर्षात येणारी जी आपली महत्वाची एक्झाम आहे तिला आपल्याला क्रॅक करायचं आहे. तर तिच्या अभ्यासाला आपण आत्तापासूनच लागलं पाहिजे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस आणि बुक लिस्ट हे डिस्कस केलेले आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, तर आता आपण वेगवेगळ्या घटकांवर सिरीज चालू करणार आहोत. म्हणजे चालू घडामोडी, पॉलिटी, हिस्ट्री, ज्योग्राफी, करंट अफेअर्स, असे वेगवेगळ्या गोष्टींविषयी आपण जे आहे सिरीज चालू करणार आहोत. ठीक आहे, त्याच्या सुरुवातीच्या आधी आपण चालू घडामोडींवर प्रयोग करत आहोत. जर या सिरीजचा चांगला जर रिस्पॉन्स आला तर आम्ही बाकीच्या ज्या सिरीज आहेत त्या सुद्धा ऍड करणार आहोत. मग त्याच्यामध्ये टेक्निकलच्या असतील त्या पण करणार आहोत, ऍप्टिट्यूड पण सेक्शन करणार आहोत, आणि जनरल स्टडीज मध्ये जेवढे टॉपिक दिलेले आहेत त्या सर्वांचे आम्ही सराव प्रश्नसंच करणार आहोत. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे की तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू पाहिजे आहे का नाही. जेवढे पण विद्यार्थी पाहतात त्यांनी व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, जेणेकरून आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळतं व्हिडिओ तयार करण्यासाठी. ठीक आहे, तर चालू घडामोडी सराव प्रश्न संचाला आता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे निवृत्ती वय काय असेल. तर भारताला नुकतंच एक CDS मिळालेले आहेत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तर त्यांचं रिटायरमेंटचं एज असणार आहे 65. आन्सर 2. तर पुढचा क्वेश्चन घेण्याआधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश धनंजय मानकर, मी बी मेकॅनिकल ग्रॅज्युएट आहे. मला 3 पेक्षा जास्त वर्ष झाले या ऑनलाईन टीचिंग मध्ये. मी अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आहे. तुम्ही अन अकॅडमी ऍप डाउनलोड करून तिथं जर सर्च केलं गणेश मानकर तर तिथे माझे विविध कोर्सेस आहेत फ्री ऑफ कॉस्ट, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही माझा इन्स्टा आयडी मी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन केलेला आहे, तिथून सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तर CDS, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, इट इज दी 4-स्टार रँक ऑफिसर. हा एक 4-स्टार ऑफिसर आहे. भारताला पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मिळालेले आहेत जनरल बिपिन रावत. तर यांचा कार्यकाल, म्हणजे कुठलाही चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा याच्या पुढे कार्यकाल असेल 65 वर्ष किंवा 3 वर्षांपर्यंतचा. म्हणजे काय की वयाच्या 65व्या वर्षापर्यंत, ज्यांनी जास्तीत जास्त 3 वर्ष. हे गणित थोडं समजून घ्या. समजा एखादा व्यक्ती 64व्या वर्षी ज्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनला आणि इथं म्हटलेलं आहे की 3 वर्ष, मग 64 3 67 ला तो रिटायर व्हायला पाहिजे, पण इथं टाकलेलं आहे की 65, म्हणजे 3 इयर्स ऑर अंटिल द एज ऑफ 65, विच एव्हर इज अर्लियर. दोघांपैकी जी लवकर घडेल त्यानंतर तो व्यक्ती रिटायर होणार आहे. ठीक आहे, ही बाकीची इन्फॉर्मेशन आहे. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे वाचून घ्या, एक्झाम साठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, HDFC लाईफ इन्शुरन्स आणि डॅश डॅश ही कंपनी यांच्या दरम्यान विमा उत्पादनाच्या खरेदीसाठी भागीदारी झाली. एकीकडे HDFC लाईफ इन्शुरन्स आणि दुसरीकडे कोणती कंपनी आहे की त्यांच्यामध्ये इन्शुरन्स संदर्भात काहीतरी पार्टनरशिप झालेली आहे. तर याचा आन्सर आहे 4, पेटीएम. तर नुकतीच एक बातमी आलेली होती की HDFC ने पेटीएमशी टायअप केलेला आहे त्यांचे लाईफ इन्शुरन्स जे आहे तर ते वाढवण्यासाठी. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे, महत्वाचा क्वेश्चन आहे, मे बी यावेळी येऊ शकतो. 2 विधानं दिलेली आहेत, 2 विधानांपैकी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं आहे 105वी भारतीय विज्ञान काँग्रेस बंगळुरू येथे पार पडली. 2, विज्ञान तंत्रज्ञान ग्रामीण विकास हा या वर्षीचा विषय होता. 2 विधानं दिलेली आहेत, इथं काही ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही पॉज करून रीड करून घ्या, मी डायरेक्ट आन्सर घेतो. तर आन्सर आहे बी, फक्त दुसरं विधान बरोबर आहे. कारण की यावेळीची जी इंडियन सायन्स काँग्रेस होती ही 107वी इंडियन सायन्स काँग्रेस होती आणि यावेळीची थीम होती सायन्स अँड टेक्नॉलॉजी रुरल डेव्हलपमेंट, ही बँगलोर येथे झालेली होती. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पाहूया, कोणत्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी नावाने एक व्हॉट्सअप सेवा कार्यरत करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. तर याचा आन्सर आहे उत्तर प्रदेश.
उत्तर प्रदेशच्या जी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आहे, जसं आपल्याकडे MSRTC आहे बस सेवा, तिथल्या त्यांच्या UPच्या बस सेवांनी हा जो आहे तर ते एक व्हॉट्सअप सर्व्हिस, एक हेल्पलाईन जो आहे तर तो लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, त्यांची एक योजना आहे निर्भया योजना, ते निर्भया योजनेअंतर्गतच त्यांनी ही पण एक सर्व्हिस लॉन्च केलेली आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले, म्हणजे हायपरसोनिक न्यूक्लिअर मिसाईल कोणत्या देशाने तयार केली? तर याचा आन्सर आहे रशिया. तर रशियाने नुकताच जे आहे एव्हनगार्ड यांचं हायपरसोनिक मिसाईल जे आहे तर ती सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ही आवाजाचा जो स्पीड असतो तर त्याच्या 27 पट अधिक जे आहे तर ते त्याचा स्पीड असणार आहे. ठीक आहे, पुढचं आहे फारफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले. आता वेगवेगळ्या देशांना वेगवेगळे चक्रीवादळ येत असतात. भारताच्या ओडिसा किनारपट्टीला, चेन्नईच्या किनारपट्टी, केरळच्या किनारपट्टीला, बांगलादेशकडे वेगवेगळे सायक्लोन येत असतात. तर त्या सायक्लोनचं नाव काय असतं हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. असंच एक आहे फारफोन, हे फिलिपिन्सचं जे आहे तर ते आहे, ते 24 डिसेंबर 2019 ला तिथं आलेलं होतं. ठीक आहे, पुढचं पाहूया, कोणत्या देशाने स्पेस फोर्सची स्थापना केली, कोणता देश आहे? तर याचा आन्सर आहे अमेरिका. अमेरिकाने नुकतीच त्यांची स्पेस फोर्स स्थापन केलेली आहे. मग आपल्याकडे जसं 3 आहे, आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, तसं त्यांच्याकडे त्या तिन्ही आहे. तिन्हींपेक्षा चौथी आणखी फोर्स निर्माण केली, स्पेस फोर्स म्हणजे काय म्हणतात, अंतराळ सेना, म्हणजे जी पृथ्वीच्या बाहेर काही घडामोडी असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. पुढचं आहे कोणत्या राज्यात नेथन्ना नेस्तम योजना सुरू करण्यात आली, तर याचा आंसर आहे आंध्र प्रदेश. बघा सध्या जे आहे करंट अफेअर्सवर जे पण काही क्वेश्चन येतात वेगवेगळ्या एक्झाममध्ये, तुम्ही जर थोडंसं अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला दिसेल की ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक या साऊथच्या रिजनमध्ये ज्या पण काही नवीन योजना तयार होतात त्यांच्यावर सर्वात जास्त क्वेश्चन येतात. ॲज कम्पेअर टू दी नॉर्थ इंडियामध्ये जास्त योजनांवर येत नाही, पण बाकीच्या राज्यात काहीतरी वेगळी योजना असेल शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी, तर त्याच्यावर नक्की क्वेश्चन येतात. म्हणून आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की ही योजना या राज्यात तयार झाली. मग तुम्हाला कधी कधी जोड्या लावामध्ये सुद्धा करतील की एकीकडे योजना देतील आणि एकीकडे राज्य देतील, मग त्यावेळी सुद्धा तुम्हाला ती माहिती पाहिजे. तर नेथन्ना नेस्तम ही आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे नुकतेच नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अनंतपूर या जिल्ह्यात एका आयोजित कार्यक्रमात जवळपास 85,000 हातमाग विणकर कुटुंबांना या योजनेचा आता लाभ होणार आहे. पुढचं आहे एकाच वेळी डॅश डॅश किमतीच्या सरकारी रोख्यांची खरेदी आणि विक्री करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. तर याचा आन्सर आहे 2. RBI ने 10,000 कोटी रुपयांचे ओपन मार्केट ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे. आता हे ओपन मार्केट ऑपरेशन काय राहतं, तर याच्यासाठी तुम्हाला इकॉनॉमिक्स आली पाहिजे. तर इकॉनॉमिक्स विषयी जे कोर्सेस आहेत, जे व्हिडिओज आहेत, तर त्या अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवर मी बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि लास्टचा क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत, कोणत्या देशाच्या सैन्याला संयुक्त राष्ट्रसंघ पदक प्राप्त झाला, तर याचं आन्सर आहे भारत. भारतने दक्षिण सुदानमध्ये जी UNची पीस किपिंग फोर्स असते त्याच्या अंतर्गत आपले 850 सैनिक पाठवले आणि हे सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन होतं जगाच्या अदर कंट्रीजच्या तुलनेने. म्हणूनच जे आहे संयुक्त राष्ट्रसंघाचा हा पदक भारताला भेटलेला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10 चालू घडामोडींचे जे क्वेश्चन आहेत ते डिस्कस केले. तुम्हाला सुरुवातीला वाटलं असेल की अरे माझा काहीच अभ्यास झाला नाही, मला याच्यातलं एकही येत नाही, तर घाबरू नका. सुरुवातीला तुम्ही आत्तापासून सुरुवात केलेली आहे वाचण्याची, तर दर दिवशी जे आहे हे क्वेश्चन वाचत जा, व्यवस्थितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत जा. आणि तुम्हाला जर या लेक्चरच्या PDF हव्या असतील तर टेलिग्राम चॅनेल जे आहे आमचं, जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते तुम्ही जॉईन करा. त्याच्यावर या लेक्चरची PDF, या चालू घडामोडींची PDF आणि अन्य काही माहिती असेल तर AMVI संबंधी ती सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ठीक आहे, तर जाता जाता एक क्वेश्चन आहे ज्याचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. याच्यासाठी कुठलेच पर्याय नाहीत, तुम्हाला गुगलवर शोधायचं आहे किंवा तुम्हाला जर माहिती असेल तर अत्यंत छानच आहे. द क्वेश्चन ऑफ द डे इज, कोणत्या राज्य सरकारने व्हर्च्युअल पोलीस स्टेशन
उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला सांगायचं आहे की कुठलं ते राज्य आहे की ज्या राज्याने व्हर्च्युअल पोलीस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला हे सर्व आन्सर कमेंट करायचं आहे आणि उद्या जे आहे तर ते आपण यूट्यूबच्या कम्युनिटी टॅब मध्ये जे आहे तर ते याचं आन्सर टाकणार आहोत, किंवा टेलिग्राम मध्ये सुद्धा याचं आन्सर टाकणार आहोत. तर त्याआधी तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे की तुम्हाला ही सिरीज कशी वाटली, याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट असतील तर ते सांगा, तुमच्या सर्व सजेशन ग्राह्य धरल्या जातील आणि ही सिरीज चालू ठेवण्यासाठी तुमचं योगदान महत्त्वाचं आहे. म्हणून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करणं विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.